नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? खूप अभ्यास चाललाय ना, जोरात एकदम जोरात चालला असेल ना? ठीक आहे, अभ्यास तर केलाच पाहिजे, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. या वयामध्ये, विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासाशिवाय पर्याय नसतो. अभ्यास केला पाहिजे, सुरुवातीपासून केला पाहिजे. मी पहिल्या लेक्चरपासून सांगत आलेलो आहे. सर्वजण आता घरीच आहात, बराचसा वेळ आपल्याकडे आहे असं म्हणायला काही हरकत नाही. घरीच असल्यामुळं, कुठे जात नसल्यामुळं बराचसा वेळ मिळतोय. त्या वेळेचा सदुपयोग करून घ्यायचा आणि आपला अभ्यास नीटनेटका कसा होईल याच्याकडे लक्ष द्यायचं. मला वाटतं पालकही घरात बसून बसून बोअर झाले असतील आणि ते साहजिक आहे. इतका वेळ, म्हणजे सतत कामात मग्न असणाऱ्या माणसाने इतका वेळ घरात बसून घालवायचा, सर अवघड आहे. पण असो, जसं जसे दिवस येतील, जशी वेळ येईल तसं राहिलं पाहिजे, राहायला शिकलं पाहिजे. वेळ काही थांबत नसतो, तो त्याच्या मार्गाने येतो, त्याच्या मार्गाने जातो. मग आपण हे धीरानं घेतलं पाहिजे थोडस. आता वेळ असेल तुमच्याकडे, वेळ जातही नसेल इतका वेळ असेल तुमच्याकडे, थोडस विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करण्यामध्ये आपला वेळ घरामध्ये घालवला तर अजून चांगला आहे. विद्यार्थी जे अभ्यास करताय त्यांच्याकडे जरा नीट लक्ष दिलं तर ते अजून करतील. देणंही, नीट लक्ष देणंही गरजेचं आहे. पालक शिक्षक यांची जबाबदारीच ती आहे मुळात. म्हणजे त्यांच्याकडून जर मोठं काही काम करून घ्यायचं असेल ना, तर निश्चित आपण त्यांना हातभार लावला पाहिजे, मदत केली पाहिजे, हेल्प केली पाहिजे. जितका शक्य आहे तितका वेळ देता येईल तितका वेळ दिला पाहिजे. या साऱ्या गोष्टी आपल्याकडून जर घडल्या, वेळेत घडल्या, हे त्यांचं वय आहे तुम्ही मार्गदर्शन करण्याचं. नंतर बोलून, नंतर ओरडून काही उपयोग नाही. वेळ गेली की संपलं. आणि त्यामुळे आपण सुद्धा त्यांना योग्य मार्गदर्शन करूया. जितका वेळ त्यांच्यासाठी देता येईल तितका वेळ देऊया. सर्वच मुलं छान करताना दिसत आहेत. आता पाठांतराचं मला थोडासा अंदाज येत नाही, काही मुलं तर छानच करतायत. तरीही म्हणजे ठीक आहे म्हणायला काही हरकत नाही. करत असताना आपण तरी कशाला करत नाहीत असं म्हणावंय ना. तर ती छान करतायत, आपण त्यांना फक्त मार्गदर्शन करूया, त्यांना साथ देऊया, त्यांच्या कामात हेल्प करूया, मदत करूया. आपलाही वेळ त्यांच्याबरोबर दिवस चांगला जाईल असा आपल्या मनात विचार येऊ आणि आपण तसं वागू, मार्गदर्शन करू. तर नमस्कार सर्वांना, विद्यार्थी मित्र, प्रगती क्लासेसचे विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी, पालकवर्ग, पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. खास करून दहावीच्या मुलांना दहावीच्या वर्षी अभ्यासासाठी शुभेच्छा. चांगले यशस्वी व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. आजचं लेक्चर जे आहे ना, ते आज आपण इंग्रजी ग्रामर पुन्हा एकदा घेणार आहोत. मागच्या लेक्चरला बरीचशी लेक्चर आपली ग्रामरवरती झाली, त्यामध्ये आपण बरंचसं कव्हर केलेलं होतं. बेसिकपासून अगदी चौथी पाचवीच्या वर्गात जे शिकवलं जातं ना, तिथपासून सुरुवात करून इकडे इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आज आपल्याला एक नवीन आर्टिकल घ्यायचं आहे. ते नवीन आर्टिकल नॉट ओनली बट ऑल्सो आहे. तर मी अगोदर या आर्टिकल बद्दल ज्या काही गोष्टी सांगतोय ना, नियम वगैरे पाठ करून हे येत नसतं. याला प्रॅक्टिस करावं लागतं, त्याला लक्ष द्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं, त्याचा साचा आहे ना नीट समजायला लागतो, त्याचं डोक्यात घुसायला लागतं. आणि मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगणार, एकदम सोपं, एकदम साध्या भाषेत. तुम्ही तुमचं काम आहे फक्त जबाबदारीनं नीट ऐकायचं आणि ते ग्रास्प करायचं. म्हणजे ते व्यवस्थित आपणाला येईल आणि व्यवस्थित आपण आयुष्यभर ते आर्टिकल विसरणार नाही अशा पद्धतीनं ते एकदाच करून ठेवायचं. हे नेहमीचं असतं, नेहमीचे आर्टिकल असतात. ते इंग्रजी ग्रामर म्हटलं की तेच 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 प्रत्येक वर्गामध्ये आहे.
पण आपणाला कधीच येत नाही कारण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. जेव्हा शिकवतात तेव्हा नीट लक्ष द्यायचं. तर आजचं आर्टिकल आहे नॉट ओनली बट ऑल्सो. आर्टिकल शिकवताना तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या नीट ध्यानात ठेवायच्या. एक आहे नॉट ओनली बट ऑल्सो, दुसरी आहे एज वेल एज, आणि तिसरी आहे बोथ अँड. कळले असेल तुम्हाला मला काय म्हणायचं. हे एकाच अर्थाचे तीन आर्टिकल आज मी तुम्हाला एकत्र शिकवणार. आणि शिकवताना मी तुम्हाला खात्रीने सांगतो नीट जर तुम्ही ऐकलत ना ते कधीच नाही विसरणार. तशीच माझी मूर्ती तुमच्या समोर येणार जेव्हा तुम्ही आठवायचा प्रयत्न कराल हा सरांनी हेच सांगितलं होतं फक्त नीट ऐका. तर तीन आर्टिकल एकाच अर्थाचे तीन आर्टिकल मी तुम्हाला आज एकत्र शिकवणार. एक आर्टिकल आहे नॉट ओनली बट ऑल्सो, बघा पुन्हा पुन्हा सांगतोय मी नीट लक्ष द्या. एक आर्टिकल आहे नॉट ओनली बट ऑल्सो, दुसरा आर्टिकल आहे एज वेल एज, आणि तिसरा आर्टिकल आहे त्यातच बोथ अँड. कळले तीन आर्टिकल पुन्हा एकदा सांगू. नॉट ओनली बट ऑल्सो, दुसरा आर्टिकल आहे एज वेल एज, आणि तिसरा आर्टिकल आहे बोथ अँड. आता मी नेहमीच ग्रामर शिकवताना असं म्हणत आलेलो आहे की नियम पाठ करून कधी ग्रामर येत नसतं. आपण त्यामध्ये असं डोकावं लागतं, नियम कसे तयार झाले हे पाहावं लागतं. नियम कसे तयार झाले जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पाठ करण्याला काही अर्थ नसतो. आणि जोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष वाक्य त्या वाक्यामध्ये नियम राबवता येत नाहीत, म्हणजे जे तुमच्या डोक्यात नियम आहेत ना किंवा कसं करायचं काय तुम्ही काहीतरी केलेलं आहे ना ते प्रत्यक्ष असं राबवलं पाहिजे. मला येईल या आयुर्भावात बसेल कुणी तर तसं येणार नाही बाळांनो. आणि म्हणून मी जे नीट तुम्हाला जे सांगतो ना ते नीट ऐकायचं, ध्यान देऊन ऐकायचं, सुंदर ऐकायचं. अल्कनी सुद्धा अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना मदत करायची, अभ्यासाला व्यवस्थित जागा बसवायला, बसायला जागा व्यवस्थित करून द्यायची. आपल्या जबाबदाऱ्या आहेत, आपली कर्तव्य तेवढे आपण पार पाडायची. चला तर आर्टिकलला प्रत्यक्ष सुरुवात करूया. तीन आर्टिकल सांगितले मी नॉट ओनली बट ऑल्सो एज वेल एज आणि बोथ अँड. मी कसं सांगतोय सहज, माझ्याकडे काही नाही, पुस्तक नाही, काय नाही, नोट्स नाहीत, काय नाही, अजिबात काही घेतलेलं नाही, काही गरजही नाही त्याची. मी जितक्या सहजतेने सांगतोय ना तितक्याच सहजतेने ते ऐकायचं. मी जितकं हसत असं शिकवतोय ना तितकंच प्रसन्न देणं आणि आनंदानं ते ऐकायचं. आणि मी जितक्या खोल जाऊन सांगतोय ना तितक्या खोलात जाऊन ते समजून घ्यायचं. तर आज मी तुम्हाला तीन आर्टिकल एकत्र शिकवणार. ती एकाच अर्थाचे आपण उगीच वेगवेगळ्या वेगवेगळ्या ते पुस्तकात काय असतं माहिती आहे, छोट्या छोट्या गोष्टी करून दिल्या की मुलाला आवडतं आणि मग खप वाढतं म्हणून ते तसं केलेलं असतं. एकत्रच बघा किती सोपं आहे. तुम्हाला आज म्हणजे ह्या हे एक लेक्चर ऐकल्यानंतर किंवा नीट समजून घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे यात काहीच नव्हतं, आपण आतापर्यंत लक्षच दिलं नाही. फक्त आज आपण लक्ष द्यायचं, इंटेन्शन आपलं लक्ष देणं हे असलं पाहिजे. इंटेन्शन असं नाही की उगीच आपल्या सरांनी लादलंय किंवा पालकांनी बसवलंय म्हणून आपण बसलोय आणि सरांनी सांगितलंय म्हणून आपण सर फोन करतील, पालक मग अभ्यास करत नाही सांगतील, असं काही असलं तर ते होणार नाही. इंटेन्शन एवढंच असलं पाहिजे मला ते समजून घ्यायचंय, आणि इंटेन्शन इतकंच असलं पाहिजे की मला ते समजलं पाहिजे, मग ते नक्की समजणार. आणि मी तसंच सांगणार तुमच्या डोक्यात ना अक्षरशः असं घुसवणार म्हणजे तुम्हाला इतक्या सोप्या भाषेत ते सांगणार. ओके, तीन आर्टिकल पुन्हा एकदा सांगतो नॉट ओनली बट ऑल्सो एज वेल एज आणि बोथ अँड. असे तीन आर्टिकल आहेत वेगवेगळी एकाच अर्थाचे आहेत. आता मी तुम्हाला त्याचा मराठीत अर्थ सांगतो. मराठी जर समजलं ना आपल्या मातृभाषेमध्ये मग ते नीट लक्षात राहणार, दीर्घ काळ आपल्या लक्षात राहणार, आणि आपण अभ्यास करणार. समजलं की अभ्यास करणार, समजत नाही मग अभ्यासाला इंटरेस्ट नाही. एखादी गोष्ट नाही समजली डोक्यावरनं गेली ना मग अभ्यास करावं असं वाटत नाही, ते हातात बी घ्यावी अशी वाटत नाही. हे म्हणून समजून घ्यावरती भर द्यायचा बरं का. तर त्याचा अर्थ काय आहे बघा. पहिलं नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ सांगतो, हे नाही ते सुद्धा असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे फक्त हे नव्हे ते सुद्धा, म्हणजे दोन्ही गोष्टी ना, फक्त हे नाही एकच नाही दुसरं सुद्धा. नॉट ओनली बट ऑल्सो, हे नव्हे ते सुद्धा. कळलं मराठीत अर्थ कळला. फक्त हे नव्हे ते सुद्धा, ऍज वेल ऍज म्हणजे काय माहित आहे, हेही आणि तेही.
म्हणजे दोन्ही, दोन्हीचा अर्थ एकच झाला ना. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणतं फक्त हे नव्हे ते सुद्धा म्हणजे दोघेही, आणि ऍज वेल ॲजचा अर्थ आहे हेही आणि तेही म्हणजे दोघेही. दोन्हीचा अर्थ तेच आहे, तोच आहे. आणि तिसरा आर्टिकल होतं बोथ ॲट. बोथ म्हणजे दोघेही ना, म्हणजे पहिल्या दोन्हीचा जो अर्थ होता तो तिसऱ्याचा आहे. आता लक्षात आलं असेल मी एकत्र का शिकवणार ते. म्हणजे तिन्ही एकाच आर्टिकलची ही अव्यय आहे, म्हणजे त्याला कंजेक्शन असं म्हणा, हे अव्यय आहे. वाक्य जोडण्यासाठी ते एकत्र येतात. आता ते कसं जोडायचं ते सांगतो. एकाच नामाबद्दल वाक्यामध्ये दोन विशेषण आलेले असतात, किंवा एकाच विशेषणाबद्दल दोन नाम आलेले असतात, किंवा एखादं क्रियाविशेष असतं एकाच नामानं सर्वनामानं न करता ते दोन दोन सर्वनामाने केलेलं असतं. म्हणजे एक गोष्ट असते, मग ते नाम असेल, विशेषण असेल, क्रिया असेल, क्रियाविशेष असेल, त्याबद्दल दोन वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगितली जाते. आणि मग ती दोन प्रकारची माहिती आहे ना, ते आपल्याला फक्त ही नाही ती सुद्धा असं ते आर्टिकल हे करायचं असतं. त्यामध्ये काही फारसे नियम वगैरे नसतात, वाक्य सोडवल्यानंतर लक्षात येईल. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही जी तिन्हीच्या तिन्ही अव्यय आहेत ना, त्यांना व्याकरणाच्या भाषेमध्ये द्विपद उभयानव्य अव्यय असं म्हणतात. ही द्विपद समुच्चय बोधक उभयानव्य अव्यय असतात. तर द्विपदचा अर्थ काय लक्षात घ्या, द्विपद म्हणजे त्यामध्ये दोन पद असतात, ॲज वेल ॲज, ॲज आणि वेल, बोथ आणि अँड, ही दोन पद आहेत. नॉट ओनली एक पद आहे आणि बट ऑल्सो एक पद आहे. म्हणजे अशी दोन पद एकाच अव्ययामध्ये येतात तेव्हा त्याला द्विपद उभयानव्य अव्यय म्हणतात. आता द्विपद जो असतो ना, त्यात दोन आलेले जे वेगवेगळे शब्द किंवा हे अव्यय असतात ना, त्यांचा दर्जा जो असतो ना व्याकरणामधला तो सेम असतो. आणि म्हणून जिथं द्विपद उभयानव्य अव्यय असतं तेव्हा एका द्विपद उभयानव्य अव्ययाच्या अगोदर किंवा नंतर वापरलेला शब्दच त्याच जातीचा शब्द दुसऱ्या उभयानव्य अव्ययानंतर येतो. म्हणजे मला काय सांगायचंय बघा, नॉट ओनली नंतर ज्या जातीचा शब्द येईल, ते नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियाविशेषण असेल, ज्या जातीचा शब्द येईल ना त्याच जातीचा शब्द बट ऑल्सो नंतर येतो. हे द्विपदचं एक खास वैशिष्ट्य आहे, स्पेशालिटी आहे. तसंच ॲज वेल ॲजच्या अगोदर ज्या जातीचा शब्द येतो ना, त्याच जातीचा शब्द ॲज वेल ॲजच्या नंतर येतो, तो द्विपद म्हणतात त्याला. बोधचं सुद्धा तसंच आहे. दोन पद जोडत असताना दोन्ही पद त्याच जातीची यावी लागतात, मग तो होतो द्विपद उभयानव्य अव्यय. तर अशा पद्धतीनं नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज आणि बोथ अँड असे तीन आर्टिकल आज आपण एकत्र शिकणार. हे आर्टिकल एकत्र शिकत असताना बऱ्याच वेळेला ही आर्टिकल नीट समजून घेण्यावरती आपला भर नसल्यामुळं सोपी असून सुद्धा त्या अवघड वाटायला लागतात. आणि मग अंदाजे आपण दिलेल्या वाक्यामध्ये कुठेतरी नॉट ओनली आणि कुठेतरी बट ऑल्सो अंदाजे भरतो आणि वाक्य सोडवतो, त्याला मार्क मिळत नसतात. मग आपण म्हणतो पेपर कठीण तपासला, कडक तपास, कडक बिडक या जगात काही नसतं, सारं मऊ मऊ असतं, सोपं सोपं असतं. आपण त्याला उगीच कडक करतो, कठीण करतो, कळतंय ना. तसं या जगात कठीण काही नसतं, आपण फक्त त्याला कठीण करू नये एवढीच काळजी घ्यायची. मी असं म्हणालो, एक वाक्य उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. ही वॉज पॉवरफुल अँड रिच, असं एक वाक्य सांगितलं. साधं वाक्य होतं, सोपं वाक्य आहे, ते तुमच्या लक्षात राहण्यासारखेही आहे. ही वॉज पॉवरफुल अँड रिच, म्हणजे ही म्हणजे एक सर्वनाम आहे, तो कर्ता आहे, ज्याला आपण सार्वजनिक करता म्हटलं ना, आठ करते होते, त्यातला हा तृतीय पुरुष एक वचने आहे. ही वॉज पॉवरफुल अँड रिच, ही या कर्तेची माहिती सांगण्यासाठी दोन वेगवेगळी विशेषणं आलेले आहेत. तो कसा होता
कुणी असो तो असा होता, त्याची माहिती तो कसा होता हे सांगणारे दोन विशेष नाहीत बघा. ही वॉज पॉवरफुल म्हणजे तो शक्तिशाली होता, अँड रिच म्हणजे तो श्रीमंतही होता. तो शक्तिशाली आणि श्रीमंत होता म्हणजे एकाच कर्त्याबद्दल दोन वेगवेगळे विशेषण माहिती सांगण्यासाठी आली. अशी जेव्हा वाक्य येतात तेव्हा कंसात सूचना असते यूज नॉट ओनली बट ऑल्सो, किंवा यूज ऍज वेल ऍज, किंवा यूज बोथ अँड, अशी सूचना असते. सूचना नीट कळाली पाहिजे तुम्हाला. द्विपद म्हणजे काय हे कळालं पाहिजे तुम्हाला. याला नियम वगैरे फारसे नसतातच, हे सांगितलेलेच नियम छोटे छोटे करून तुम्हाला पुस्तकात दिलेले असतात आणि आपण येण्यासारखे ते पाठ करत बसतो. काही नाही, प्रत्यक्ष पुस्तकामध्ये ती वाक्य दिलेली असतात. ती वाक्य कशा पद्धतीने आलेले आहेत, नॉट ऑनली कुठे वापरलेलं आहे, बट ऑल्सो कुठे वापरलेलं आहे, ऍज वेल ऍज कुठे वापरलेलं आहे, बोथ अँड कुठे वापरलेलं आहे, याचा जरा अभ्यास केला वाचत असताना जरा लक्ष दिलं ना, हा वाचनाचाच भाग असतो. तसा हा ग्रामर म्हणजे वाचनाचा भाग आहे. जर तुम्हाला वाचता नीट आलं ना, नीट वाचायला शिकलात ना तुम्ही, वाचनाची तुमची पद्धत नीट असेल ना, ग्रामर म्हणजे 90% तुम्हाला येतं. काही बघायची गरज नसते, शिकवायचीही गरज नसते. आणि त्यामुळे मी असं म्हणतो की ग्रामर हा शिकवायचा भाग नाही, तो वाचनाचा भाग आहे. तसा साऱ्या प्रकारच्या रचना तुम्हाला पुस्तकात आहेत, त्या वाचताना नीट पाहायच्या, समजून घ्यायच्या. नाही समजलं तर आपले मार्गदर्शक असतात, शिक्षक असतात, त्यांना विचारायचं. पण असं होत नाही ना, म्हणून ते अवघड वाटायला लागतं, कठीण वाटायला लागतं. कठीण वगैरे काही नाही. समजते सर्वांना? नक्की समजते. तर कुणीही समजेल असं मी तुम्हाला सांगतोय ना, म्हणजे अगदी मला तरी वाटतं मी इतका लहान सांगतोय, लहान 5वी 6वीतली मुलं सुद्धा समजतील. म्हणजे साध्या मी सांगितलं तुम्हाला तीन प्रकारचे हे उभ्याने व्यावे आहेत, नॉट ओनली बट ऑल्सो ऍज वेल ऍज आणि बोथ अँड, हे पार्टीज करून ठेवायचे. एकाच अर्थाचे त्यांचे अर्थ सांगितले. नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ होता फक्त हे नाही ते सुद्धा, ऍज वेल ऍजचा अर्थ होता हेही आणि तेही, आणि बोधचा होता दोन्ही. तिन्हीचा अर्थ एकच आहे, भाषा फक्त वेगवेगळी आहे. आणि त्याचा वापर द्विपद असल्यामुळं शब्दांच्या जाती जरा कळाव्या लागतात, आणि त्या कळतात, ते काय फार अवघड नसतं. वाक्य जेव्हा आपण सोडवायला घेतो ना तेव्हा ते कळत जातं. फक्त तुम्ही समजून घ्यायच्या इंटेन्शननं बसा. नाही समजलं मला विचारा, घरी पालक आहेत, पालक सुद्धा तुम्हाला सांगतील. लेक्चर पालकांनी जरी ऐकली ना तरी त्यांना ती समजते, तुम्हाला का नाही समजणार, त्यांना सुद्धा समजतील. इतकी सोपी भाषा. मी सांगितलं ना अवघड काय नाही, टेन्स विन्स काय घेऊन बसायचं नाही. ग्रामर शिकताना कसला टेन्स घेता, हे असं आपल्या जिभेच्या शेंड्यावर सरं पाहिजे. ग्रामर म्हणजे इंग्रजी भाषाच मुळात सोपी भाषा आहे बरं का, तिला उगीच आपण अवघड करतो, कठीण करतो. बाकीच्या भाषा अवघड आहेत, त्याच्या मराठी वगैरे अवघड आहे, आणि ही भाषा आहे ना फार सोपी आहे. लक्ष दिले ना फार सोपी आहे ती, लवकर समजते, लवकर उमजते, लवकर बोलता येते, लवकर कळते, सारं होतं. पण लक्ष दिलं पाहिजे, पालकांनी लक्ष घातलं पाहिजे. नुसतं असं म्हणून चालत नसतं बरं का पालक मित्र हो. म्हणजे पालकांना एक गोष्ट मी जाता जाता सांगतो की फक्त असं म्हणून चालणार नाही ना की मोठं काहीतरी माझा मुलगा करेल, किंवा मोठं स्वप्न त्याला दाखवायचं आणि ते साकार करण्यासाठी त्याला उगीच त्याच्या पाठीमाग हात धुवून लागायचं, हे यानं काय होणार नसतं. नेमकं मार्गदर्शन त्याला काय करायचं, आपणाला जर जमत नसेल, येत नसेल, तर त्याला योग्य मार्गदर्शकापर्यंत घेऊन जायचं आपली जबाबदारी ती. आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला तसं करतो, आम्हाला जरी एखाद्या विषयाची एखादी गोष्ट येत नसली तर योग्य मार्गदर्शकांना विचारतो किंवा त्याला तिथपर्यंत पोहोचवतो, त्याची शंका सोडवतो. आपली जबाबदारी सर्वांची आहे, पालक म्हणून. शिक्षक सुद्धा पालकच असतात आणि पालक सुद्धा पालकांच्या भूमिकेत राहिले पाहिजे, त्यांच्या जबाबदारीनं राहिलं पाहिजे. मुलाने आपणाला जरी विचारलं काय तरी आपणाला नीट सांगता येतं. आमिर खानचं एक गाणं आहे माहित आहे तुम्हाला, मी पालकांसाठी सांगतोय हा, मुलांनीही नीट ऐका. आमिर खानचं एक गाणं आहे, अतिशय गाजलेलं गाणं आहे. पापा कहते है बडा नाम करेगा, बेटा हमारा बडा काम करेगा. तर हे गाणं म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपला मुलगा खरंच काहीतरी मोठं करून दाखवेल, किंवा त्या गाण्यातला भाव तसाच आहे ना.
अगदी तसंच आहे, तसंच वाटतं. आणि त्याच अर्थानं या दोनच ओळी फक्त बऱ्याच जणांकडून गुणगुणताना मी नेहमी ऐकलेले आहे. बरेच जण ह्याच दोन ओळी गुणगुणताना दिसतात, खास करून पालक किंवा मुलंही गुणगुणतात, पण पहिल्या दोन ओळीच असतात. पुढची जी ओळ आहे ना ती फार इम्पॉर्टंट आहे. पुढची जी ओळ आहे ना त्या ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे, मुझे कोई तो बताओ मेरी मंजिल है का. हे फार महत्वाचं आहे बरं का. पालकांनी ते समजून घेतलं पाहिजे आणि मुलांनीही ते समजून घेतलं पाहिजे. त्या ओळीचा अर्थ असा आहे, मला कुणीतरी सांगा माझी मंजिल, त्याला मंजिलच माहीत नाही आणि मग बडा काम कैसे करेगा, कसं करणार तो बडा काम, मोठं काम कसं करणार, त्याला मंजिल तरी किमान माहीत पाहिजे ना. आपण उगीच त्याची तुलना कुणाशी तरी करायची, मोठं स्वप्न त्याच्या समोर काहीतरी मांडायचं जे आपण पूर्ण करू शकलो नाही, आणि मग त्याच्या पाठीमागे हात धुन लागायच. ही जी मंजिल दाखवण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्या प्रक्रियेचा आपण एक भाग असलो पाहिजे. म्हणजे शिक्षक आणि पालकांनी तो भाग असलो पाहिजे. मुलगा तेव्हाच बड काम करेल, मोठं काम करेल, जेव्हा त्याला त्याची मंजिल आपण दाखवू, ही तुझी मंजिल आहे, तिथपर्यंत तुला जायचं आहे, ती तुला पूर्ण करायचं आहे, तिथपर्यंत तुला प्रवास आहे, ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तुझ्या पाठी नाही बरोबरीनं आहोत, तुझ्या बरोबर आम्ही नेहमीच आहोत. तेच आपल्या आयुष्यात आहे ना आता काय आहे. आणि म्हणून ती पुढची ओळ आहे ना ती महत्वाची आहे. मुझे कोई तो बताओ मेरी मंजिल है कहा, म्हणजे कुठे आहे माझी मंजिल, काय आहे, मंजिलच माहित नाही आणि अभ्यास करायला चाललोय, मोठी मोठी स्वप्न बघतोय, बडा बडा नाम करेगा म्हणतोय, कसं करणार हे असं होत नसतं. म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी या मार्गदर्शकाच्या भूमिकेत नेहमी असावं लागतं आणि जबाबदारीनं ते करावं लागतं. मुलांना तुम्ही जेव्हा हे लेक्चर ऐकाल ना, तेव्हा हे लेक्चर ऐकत असताना पालकांना सुद्धा हा एवढा तरी भाग दाखवा मी काय म्हणालो ते, त्यांना सुद्धा कळू द्या मार्गदर्शकांच्या भूमिकेत आहोत आपण. मार्गदर्शन हे केलं पाहिजे त्याला, त्याची मंजिल कुठे आहे हे दाखवण्यासाठी मोठा उदात्त विचार त्याच्या पुढे ठेवला पाहिजे. एवढं चांगलं जीवन असं फडतूस कारणासाठी आपण जगू नये असा मोठा विचार, व्यापक दृष्टिकोन त्याच्या समोर ठेवला पाहिजे. एखाद्या छोट्याशा नोकरीसाठी किंवा पास होण्यासाठी, मार्क्स मिळवण्यासाठी हे शिक्षण नाही असं थोडंसं त्याला सांगितलं पाहिजे. सेवाभावी वृत्ती असली पाहिजे, मोठं काहीतरी करता आलं पाहिजे आणि जगाला दिपवेल, जग आपल्याकडे आकर्षित होईल असं काहीतरी उदाहरण आपण निर्माण केलं पाहिजे. आणि हा भाग मुलांनी नेमका पालकांना सांगा की हा भाग पप्पा बघा, मम्मी पप्पांना